नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या MPSC टिप्स अँड ट्रिक चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शोध पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आजचा आपला टॉपिक आहे जांभी मृदा. जांभी मृदा हे आजचं आपलं टॉपिक आहे. तत्पूर्वी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना ऐका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला अनअकॅडमीवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल. अनअकॅडमीवर हे लेसन पाहण्यासाठी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ॲप डाउनलोड करा. ते ॲप डाउनलोड करायला विसरू नका मित्र. चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. जांभी मृदा स्क्रीनवर आपल्या आलेला आहे. जांभी मृदा तर पहा याची निर्मिती कशी होत असते. निर्मिती पाहूया. पहिले सिलिकावर विदारणाची क्रिया होऊन लिचिंगची प्रक्रिया व त्यापासून आयन ऑक्साईड तयार होते अशा तांबूस पिवळसर मृदेस जांभी मृदा म्हणतात. तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जांभी मृदा नेमकं कोणाला म्हणतात. तर सिलिकावर विदारणाची क्रिया होऊन, म्हणजे सिलिका जो असतो घटक त्यावर विदारणाची क्रिया होऊन लिचिंग प्रक्रिया व त्यापासून आयन ऑक्साईड तयार होते. लिचिंग प्रक्रियेपासून आयन ऑक्साईड तयार होते व ही जी मृदा होते तिला तांबूस पिवळसर मृदा जी निर्माण होते तिला काय म्हणतात. जांभी मृदा. तर ही काय माहिती आहे का, जी जांभी मृदा आहे ती वैशिष्ट्यपूर्ण मृदा आहे त्यालाच लॅटराईट मृदा असे म्हणतात. या जांभी मृदेलाच काय म्हणतात, लॅटराईट मृदा असे म्हणतात. म्हणजे ही जी मृदा आहे ती वीट निर्मितीसाठी अत्यंत उपयोगी आहे. जांभी मृदेपासून वीट निर्मिती होते असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पहा तर उष्ण व आर्द्र हवामानामुळे या खडकाचे वाळूचे या खडकातील वाळूचे मातीच्या खालच्या थरात वहन होते. त्यामुळे मृदेत लोह व अॅल्युमिनियम तुलनात्मक दृष्ट्या वाढते. लोह आणि अॅल्युमिनियम हे तुलनात्मक दृष्ट्या वाढते आणि लोहाच्या अधिक प्रमाणामुळेच याला लाल तांबडा रंग प्राप्त होतो. लोहाचे जे अधिक प्रमाण याच्यात साठवलेलं असते त्यावरूनच त्याला कोणता रंग प्राप्त होतो, लाल रंग प्राप्त होतो. म्हणजेच हा तांबूस पिवळसर जो रंग प्राप्त होतो ना तांबूस, तो लोहाच्या अधिक्यामुळे प्राप्त होतो. म्हणूनच याला काय म्हणतात, तांबूस पिवळसर मृदा. हे लोहाच्या अधिक्यामुळे आहे. त्यानंतर पहा तर हे जे असते अधिक पर्जन्य व आर्द्र हवामानामुळे जीवाणू व सूक्ष्म जीवांची वाढ वेगाने होते. या मृदेतील सेंद्रिय द्रव्य सूक्ष्मजीव खाऊन टाकतात म्हणून सेंद्रिय द्रव्य कमी प्रमाणात येथे आढळत असते. तर पिके पहा, यामध्ये पिके फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते जांभी मृदेमध्ये. या मृदेमध्ये काय केल्या जाते, फळबागांची लागवड जास्त प्रमाणात केली जाते. उदाहरणार्थ पहा हापूस आंबा, कोकण साईडला रत्नागिरीतनं जगप्रसिद्ध आंबा हापूस जो आंबा आहे ना तो जांभी मृदेतनीच घेतला जात असते. त्यानंतर काजू आणि चिकू हे सुद्धा जे खाद्यपदार्थ आहे, जे फळ आहे आपल्यावाले खाद्य, ते जांभी मृदेतनीच उत्पादन केले जात असते याचे. तर पहा याचे गुणधर्म पहा, या मृदेचे काय काय आहेत. तर या मृदेमध्ये बॉक्साईड भरपूर प्रमाणात आढळते. या मृदेमध्ये काय आढळते, बॉक्साईड जो घटक असतो हा खनिज असतो तो जास्त प्रमाणात जांभी मृदेमध्ये आढळते. तर जांभी मृदेचा थर तांबूस पिवळसर रंगाचा असतो व त्यांना तांबड्या छटा असतात. याचा रंग कसा असतो, तपकिरी व तांबूस पिवळसर. मी आताच तुम्हाला सांगितलं की याचा रंग कशामुळे तांबूस होतो, लाल प्रकारचा होतो, तर तो लोहाच्या अधिक्यामुळेच याचा रंग तांबूस व पिवळसर प्रकारचा होतो. त्यानंतर पहा ही मृदा जी आहे ती उंचवट्याच्या प्रदेशातील, मी काय म्हणताय उंचवट्याचा प्रदेश म्हणजे पर्वत वगैरे, तेथे जे जांभी मृदा अतिशय पातळ उथळ असते. जी उंचवट्याचा प्रदेश आहे तिथली जी मृदा आहे जांभी ती कशी आहे म्हटलं,
अतिशय पातळ व उथळ आहे आणि खडक स्वरूपाची आहे. म्हणजे जे पर्वताच्या भागातील जांभी मृदा आहे ती पातळ आहे, उथळ आहे आणि खडकार स्वरूपाची आहे. यामध्ये ओलावा टिकून धरण्याची क्षमता नसते. जी उंचवट्यावर जी जांभी मृदा आढळते पर्वतावर, तर ती पातळ असते, उथळ असते आणि खडकाळ असते, आणि सोबतच ती ओलावा टिकून धरू शकत नाही. हे त्यातलं एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर पहा, समोरचं पाहूया. पहा, 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य व निश्चित कोरडा कालखंड या प्रदेशात ही मृदा आढळते. म्हणजे जिथे जिथे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य आढळते व निश्चित कोरडा कालखंड ज्या प्रदेशातनी आढळतो, म्हणजे तिथे जास्त पाऊस पडत नाही, निश्चित कोरडा कालखंड असतो, तर ते त्या प्रदेशात ही जांभी मृदा आढळते. त्यानंतर पहा, सतत पाणी झिरपल्याने, सतत जे पाणी झिरपत असते, जसे की आपण मागच्या लेसन मध्ये बघितलं काळी मृदा सतत पाणी झिरपल्याने दलदल युक्त होत असते, तर याचं पहा की यामध्ये सतत पाणी झिरपल्याने खडकातील क्षार व सिलिकाचे कण वाहून नेले जातात, त्यामुळे लोह व अॅल्युमिनियम याची मृदेतील प्रमाण जे आहे ते वाढते. इथे काय होते, वाढते म्हटलं, कमी नाही होत, याचे प्रमाण वाढते. जर का क्षार व सिलिकाचे कण वाहून नेल्यामुळे लोह व अॅल्युमिनियमचे प्रमाण वाढते. त्यानंतर पहा, या मृदेमध्ये नायट्रोजन फॉस्फरसचे प्रमाण कमी असते. मागील जे मृदा पाहिली होती आपण काळी मृदा, त्यात सुद्धा नायट्रोजन व फॉस्फरसचे प्रमाण कमीच होते. पहा, आता पहा, यामध्ये मी सांगितलं की जी मागचं लेसन आपण पाहिलं होतं काळ्या मृदेचं, त्यात सुद्धा नायट्रोजन व फॉस्फरसचे प्रमाण हे कमीच होते. त्यानंतर प्रदेश पाहायचा वाला, ही मृदा कुठे कुठे आढळते, तर दक्षिण महाराष्ट्रातील कोकणातील, म्हणजे जे दक्षिणेकडील जे भाग आहे महाराष्ट्राचे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, यामध्ये दक्षिण कोकणातील पहा, रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यामध्ये जांभी मृदा आढळते. त्यानंतर पहा, पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, तसेच येथील डोंगराळ भागात जांभी मृदा आढळते. तर याचे ठिकाण कोणकोणते सांगितलेले आहे, पहा, दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, त्यानंतर सह्याद्री पर्वताचा घाटमाथ्याचा जो भाग आहे तो तेथील डोंगराळ जो प्रदेश आहे तेथे जांभी मृदा ही आढळते. त्यानंतर पहा, पुन्हा आता पहा, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या सकल भागामध्ये जांभी मृदेचे संचयन झालेले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या कोणत्या भागामध्ये म्हटलं मी, सखल भागामध्ये. अशा सकल भागातील जांभी मृदेचा रंग गडद तपकिरी असतो. सखल भागातील जांभी मृदेचा रंग कसा असतो, गडद व तपकिरी असतो. या प्रदेशातील मृदेमध्ये ओलावा टिकून धरण्याची क्षमता असते. पहा मित्र, मी मागे सांगितलं होतं, याच मध्ये सांगितलं होतं की जो उंचवट्याचा जो भाग आहे, पहा, उंचवट्याचा जो भाग आहे तेथे ओलावा टिकून धरण्याची क्षमता नसते. जो उंचवट्याचा भाग आहे, पर्वताचा भाग आहे, पण जो इथला जो भाग आहे कसा, सखल जो भाग आहे, हे पहा, सखल जो भाग आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्गचा, तर तेथे ओलावा टिकून धरण्याची क्षमता असते. हे यामधला फरक आहे. पहा, हे जांभी मृदाच आहे, पण जे उंचवट्याचा जो भाग आहे तिथे ओलावा टिकून धरता येत नाही, आणि येथे सखल जो भाग आहे तिथे ओलावा टिकून धरता येतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे आमचे नोट्स जर का तुम्हाला आवडले असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.